नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छात्रगण मध्ये आपले स्वागत आहे। मी कांगणे सर। आज आपण वर्ग 5 चा गणित विषय अभ्यासणार आहोत। तर मला सांगा मित्रांनो, आपण पाठीमागच्या ताशी गेला त्या ठिकाणी आपण काय बघितले आहे? सर्वांनी पाठीमागचा अभ्यास पूर्ण केलेला आहे का? तर आपण त्या ठिकाणी जो काही अपूर्णांक आहे तो बघतोय। तर त्यामध्ये अपूर्णांकामध्ये आपण अगोदरच्या तासाला उदाहरण संग्रह 18 बघितलेला आहे। 18 मध्ये आपण दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेले आहे। आज आपल्याला आता त्या ठिकाणी आपण समच्छेद अपूर्णांक लहान मोठेपणा ते आपण बघूया। त्या ठिकाणी दोन छोट्याशा व्याख्या दिलेल्या आहेत, बघा। समच्छेद अपूर्णांक बघा, उजळणी म्हणून बघूया आपण। समच्छेद अपूर्णांक त्याचा लहान मोठे कसा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपल्याला बघायचंय। त्याची व्याख्या आहे बघा त्या ठिकाणी। समच्छेद अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा ठरवते वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेलं आहे त्याची व्याख्या आहे। समच्छेद अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। समच्छेद अपूर्णांकामध्ये काय दिलेलं आहे व्याख्या आहे बघा। समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। बघा मग उदाहरण त्या ठिकाणी। तीन छेद आठ, चार छेद आठ, तीन छेद आठ आणि चार छेद आठ या ठिकाणी छेद काय समान आहे। अंश मोठा कुठल्याचा आहे? दुसऱ्या संख्येचा। त्या ठिकाणी किती आहे? चार, पहिल्याचा तीन। मग तीन पेक्षा चार ही संख्या काय आहे? मोठी आहे। छेद समान आहे। मग त्या ठिकाणी आपली व्याख्या सांगितली, ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो। समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो छेद मोठा असतो। समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो। ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो। लक्षात या ठिकाणी उदाहरण नंबर दोन बघूया। पाच छेद दहा आणि
3 6 10 म्हणजे पहिली संख्या काय आहे मोठी आहे म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे त्या ठिकाणी जो अंश मोठा ती संख्या मोठी लक्षात व्याख्याने म्हणजे सर्वांनी आता समछेद अपूर्णांक कुठला झाला समछेद अपूर्णांक आता अंश समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंश समान असलेला समान असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंश समान असलेला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो बघा समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक कसा असतो लहान असतो ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक असतो लहान असतो मग त्या ठिकाणी बघा व्याख्या लिहून घ्या समान अंश समान अंश असलेल्या ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक बघा व्याख्या काय दिलेली त्या ठिकाणी समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो काय असतो तो अपूर्णांक लहान असतो काय असतो तो अपूर्णांक लहान असतो बघा त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्यांनी 302 बघा त्या ठिकाणी 302 आणि 204 दोन आहे ते 2 6 2 आणि 2 6 4 म्हणजे छेद कोणता मोठा आहे 4 ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो लक्षात या पद्धतीने बघा त्या ठिकाणी समछेदा अपूर्णांक लहान मोठे पण आपल्याला समजलेलं आहे समान अंश समान असल्या अपूर्णांकाचा लहान मोठे समजलेलं आहे आता भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला कसा ठरवायचा ते बघूया भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा
ठरवता येतोय. भिन्न छेद अपूर्णांक जर असेल तर त्याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे ते आपण बघूया. भिन्न छेद अपूर्णांक त्याचा लहान मोठेपणा भिन्न छेद असलेल्या पूर्णांकाचा लहान मोठेपणा अपूर्णांकाचे छेद भिन्न भिन्न असतील तर या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे आपल्याला. अपूर्णांकाचे छेद भिन्न असतील तर त्याचे समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून आपण करणार अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंशावरून ठरवता येतो. ज्याचा अंश मोठा मग ती संख्या तो अपूर्णांक मोठा. ज्याचा अंश मोठा समछेद अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा मग त्या ठिकाणी काय केलंय उदाहरण बघा. 3/5, 4 या ठिकाणी अंश आणि छेद समान नाही मग आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी 3 × 7 आणि 5 × 7 31 आणि 7×5 = 35. दुसरे किती मग 4 × 5 आणि 7 × 5 4×5 = 20 आणि 7×5 = 35. पहिल्यामध्ये किती झाले त्या ठिकाणी 21/35 आणि 20/35. लक्षात छेद समान करून घेतलेला आपण त्या ठिकाणी मग 21/35 आणि 20/35 त्या ठिकाणी काय आपल्याला 3/5 ही संख्या काय आहे 3/5 आणि 4/7 याच्यामध्ये ही संख्या कशी आहे मोठी आहे. ही संख्या कशी आहे मग त्या ठिकाणी मोठी आहे.
लक्षात त्या ठिकाणी व्याख्या घेतल्या सर्वांनी उदाहरण संग्रह अपन एक बोया उदाहरण संग्रह एक नंबर एक है खाली अपूर्णांकाच्या जोड्यामध्ये चौकटीत खालील अपूर्णांकाच्या प्रश्न दिलेला आहे त्या ठिकाणी खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटी या चिन्हापैकी योग्य चिन्ह लिहा. बघा मग त्या ठिकाणी नंबर एक आहे तीन छेद सात छेद सात छेद समान आहे अंश सुद्धा ही समान आहे सारखा आहे मग या ठिकाणी कुठला चिन्ह येणार त्याला बरोबरचा कुठला चिन्ह येणार या ठिकाणी बरोबर संख्या येणार कारण काय त्या ठिकाणी दोन्ही संख्या काय त्या अंशी आणि छेदी सारखा आहे. नंबर दोन बघूया तीन छेद आठ आणि दोन छेद आठ तीन छेद आठ आणि दोन छेद आठ बघा त्या ठिकाणी मग समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवतो ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो ज्याचा अंश मोठा असतोय समछेदा सारखे छेद आहे दोन्हीचे ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक आहे मोठा आहे मग या ठिकाणी कुठल्याचा अंश मोठा आहे तीन दोनपेक्षा तीन ही संख्या काय आहे मोठी आहे दोन पेक्षा तीन संख्या काय मोठी आहे मग या ठिकाणी कुठला चिन्ह येईल कुठला चिन्ह येत आहे काय कारण हा पूर्णांक काय मोठा आहे योग्य पूर्णांक लक्षात नंबर तीन बघूया आपण दोन छेद अकरा दोन छेद अकरा दोन छेद अकरा आणि दहा छेद अकरा बघा त्या ठिकाणी दोन छेद अकरा आणि दहा छेद अकरा समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक असतो मोठा असतो ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक असतो
मोठा असतो मग छेद दोन्हीचे समान येतात ही संख्या दोन ही 10 आहे मग 2 पेक्षा 10 ही संख्या काय आहे मोठी आहे मग त्या ठिकाणी आपल्याला कुठले चिन्ह द्यावा लागेल हे कुठलं अशा प्रकारे त्या ठिकाणी संख्येतील लहान मोठे पण आपल्याला ठरवता येतोय देऊन घेतलं सर्वांनी संख्येतील लहान समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कशा प्रकारे ठरवायचा आहे भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे या ठिकाणी आपण बघितलेला आहे तर आज आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद.